नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंक क्लासेस मुरुड विद्यार्थी मित्रांनो आपण डेली जे सेंटेन्सचे से हो। काही व्हिडिओ अपलोड करत आहोत यामध्ये काही आपण समाजामध्ये बोलले जाणारे काही शैक्षणिकदृष्ट्या बोलले जाणारे तर काही किचनमध्ये बोलले जाणारे अशा अनेक व्हिडिओ अपलोड करत आहोत किंवा अशा अनेक सेंटेन्स आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आज आपण बघूयात की आपल्याला नेमकं कोणत्या सिच्युएशनमध्ये बोलले जाणारे वाक्य घ्यायचे आहेत किंवा घेणार आहोत तर आज आपण किचनमध्ये काही गोष्टी ज्या बोलल्या जातात त्या विषयीचे काही वाक्य आपण घेणार आहोत जे की आपल्या घरातील आई ताई बहीण ज्या सगळ्यांसाठी लेडीजसाठी सगळ्यांना उपयुक्त असे हे वाक्य आहेत आता इंग्रजी शिकण्यासाठी काही वयाचं बंधन नाही आहे किंवा तुमच्या शिक्षणाचा काही याच्याशी संबंध नाही आहे तुमचं शिक्षण जरी कमी झालं असलं आणि जर तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही इंग्रजी अगदी लवकरात लवकर शिकू शकता तर तुम्हाला जर इंग्रजी शिकायची असेल आणि आपल्या मि मैत्रिणींमध्ये असा गप्पा इंग्रजीमध्ये मारायच्या असतील काही सेंटेन्स तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलून आपलं जे काही इंग्रजीच्या बाबतीतची आवड आहे ती जर वाढवायची असेल इतरांमध्ये तुम्हाला हे जर शेअर करायचं असेल तर तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल बघूयात आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये काय गोष्टी बोलल्या जातात या सगळ्या महिलांसाठी हा उपयुक्त असा व्हिडिओ आपण बनवत आहोत सुरुवातीचं वाक्य आहे बघा वॉइल ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं पाणी उकळा आता पावसाचे दिवस आहेत आणि यामध्ये मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याकारणाने किंवा वातावरण चेंज झाल्याकारणाने कारणाने काही आजार जे आहेत ते मुलांमध्ये खूप लवकर जुळत असतात मग त्यासाठी आपण पूर्वतयारी म्हणून काय करतो तर पिण्याचं पाणी वगैरे उकळून ठेवत असतो किंवा मुलांना पिण्याचे पाणी उकळून देत असतो त्याच्यामध्ये दे मेडिक्लोअर टाकून देत असतो किंवा मग ते पाणी फिल्टर करून पोरांना देत असतो मग आता काय करायचं की आता पाणी उकळा आता ग्रामीण भागामध्ये आपला जो भाग आहे हा ग्रामीण भाग आहे सगळीकडेच आपण जारचं पाणी किंवा फिल्टरचं पाणी पोहोचवू शकत नाहीत किंवा तर सगळ्याच ठिकाणी ते अवेलेबल होत नाही काही ग्रामीण भाग असेल छोटंसं खेडेगाव असेल परंतु तिथं काही सुशिक्षित कुटुंब आहेत किंवा लहान मुलांच्या आरोग्याची समस्या हे सगळीकडेच आहे मग आता पाणी उकळून जर आपल्याला पावसाळ्यात त्या मुलांना द्यायचं असेल किंवा आपण लहान मुलांमध्ये सतत बारा महिने त्यांना पाणी उकळून देऊ शकतो मग पाणी उकळून घ्या किंवा पाणी पिण्याचं पाणी आहे हे जर वाक्य आपल्याला बोलायचं असेल तर बॉईल ड्रिंकिंग वॉटर हे सहज आणि सोपं वाक्य आपण बोलू शकतो त्याच्यानंतर आहे मला एक ग्लास पाणी द्या गीव मी अ ग्लास ऑफ वॉटर आता आपण हे वाक्य एकमेकींमध्ये सगळ्या मुलांमध्ये बोलू शकतो का मला एक ग्लास पाणी द्या तर आपण त्याला त्यासाठी काय म्हणू शकतो की गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर त्याच्यानंतर गॅस कमी करून ठेवा पुड द गॅस डीम गॅस कमी करून ठेवा किंवा पाणी उकळण्यासाठी ठेवतेस तर गॅस कमी करून ठेव मग आता पाणी उकळण्याच्या संदर्भात गॅस कमी करून ठेव हे वाक्य अगदी संबंधित आहे त्यासाठी गॅस कमी करून ठेव हे जर वाक्य आपल्याला कोणाला बोलायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो पुट द गॅस डीम त्याच्यानंतर गॅस पेटवा लाईट द गॅस ऑन जर गॅस पेटवा हे वाक्य आपल्याला बोलायचं असेल इतरांना सांगायचं असेल का गॅस पेटव त्याच्यावर पाणी ठेव गॅस कमी करून ठेव अशा संबंधित वाक्य आपण बोलू शकतो तर गॅस पेटवा हे जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो लाईट द गॅस ऑन मला जेवणासाठी काहीतरी द्या गिव्ह मी समथिंग टू इट आता भूक लागलेली आहे मग आता थोडंसं काहीतरी मला खायलाच पाहिजे हां स्वयंपाकासाठी वेळ लागतो आहे आपली एकत्र कुटुंब पद्धती आहे आपण सगळे एकत्रितपणाने जेवतोय मग आता सगळ्यांसोबत जेवायला वेळ आहे पण आता सध्या तरी मला जेवणाची खूप गरज आहे असं जर आपल्याला वाटत असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्या घरात बोलत असेल तर त्या व्यक्तीला हे वाक्य सहजपणाने बोलता येऊ शकतं कुठलं वाक्य बघा तर गिव्ह मी अ समथिंग टू इट त्याच्यानंतर तळलेले पदार्थ खाऊ नका डोंट इट फ्राईड फूड तळलेले पदार्थ खाऊ नका तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळं पित्ताचा त्रास वाढतो किंवा तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळं चरबी वाढत असते त्यामुळं जाडेपणा शरीरामध्ये सहजपणाने येऊ शकतो म्हणून आपण सांगत असतो का तळलेले पदार्थ खाऊ नको त्यामुळे तब्येत खराब होईल त्याच्यानंतर घशाचा प्रॉब्लेम निर्माण होईल आणि आताचं जे तेल आहे हे तेल व्यवस्थितपणाचं नाही आहे किंवा बाहेर तळलेले पदार्थ आहेत ते चांगल्या तेलामध्ये तळलेले नसतात मग तळलेले पदार्थ खाऊच नको ते आरोग्यासाठी हानिकारक आहेत असं डॉक्टर पण नेहमी सांगत असतात का तळलेले पदार्थ खाऊ नका तर तळलेले पदार्थ खाऊ नको हे जर आपल्याला एखाद्याला बोलायचं असेल तर डोंट हिट फ्राईड फूड असं आपण त्याच्याशी बोलू शकतो त्याच्यानंतर हिट द बटर लोणी तापव म्हणजे तूप कढव थोडक्यात हा जर आपल्याला तूप ताक बनवल्यानंतर घरात लोणीच निघतं आणि लोणी निघाल निघ ते जे लोणी आहे ते ता आपण तापवत असतो मग लोणी तापव असं जर बोलायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो हिट द बटर पापड वाळू घाल पुट पापड फॉर ड्राईंग पापड वाळू घाल म्हणजे सुकण्यासाठी पापड टाक किंवा हे जे पापड आहे ते थे वाळत ठेवा वाळवून ते व्यवस्थित ठेवून दे मग पापड वाळू घाल हे जर आपल्याला एखाद्याला बोलायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो पुट पापड फॉर ड्राई चला पुढचं वाक्य बघूयात आपण पुढचं वाक्य आहे ॲड शुगर म्हणजे साखर मिसळा कुठला तरी स्वीट पदार्थ आपण केलेला आहे आणि हा स्वीट पदार्थ थोडासा चवीसाठी सपक लागतोय किंवा पाहिजे तसा तेवढा गोड लागत नाही आहे तर आपण त्याला म्हणू शकतो का यामध्ये थोडीशी साखर मिसळ म्हणजे हा आणखीन जास्त चविष्ट लागेल स्वादिष्ट लागेल मग साखर मिसळ हे जर आपल्याला समोरच्या व्यक्तीला सांगायचं असेल तर ॲड शुगर हे छोटंसं वाक्य आपण बोलू शकतो त्याच्यानंतर आहे गरम चहा हळूहळू पी सीप द हॉट टी स्लोली गरम चहा आहे आणि अतिशय घाई आहे घाई तो जर एखाद्या व्यक्ती घाई घाई चहा पीत असेल तर आपण त्याला सांगतो की नाही अरे हा चहा गरम आहे आणि तो हळूहळू हे जर वाक्य आपल्याला त्याला बोलायचं असेल तर आपण त्याला काय म्हणू शकतो द पुढचं वाक्य आहे की चावून खा लहान मुलांमध्ये हा प्रकार आपण खूप बघतो का लहान मुलं खेळण्याचं पुढे जेवणाकडे त्यांचं लक्ष नसतं किंवा मोबाईलमध्ये जे गेम असतात त्या मोबाईलच्या गेमकडे त्यांचं फारसं लक्ष असतं अभ्यासाकडे लक्ष नाही किंवा खाण्याकडे सुद्धा लक्ष नाही स्वतःच्या आरोग्याकडे पण हे मुलं लक्ष देत नाही वरण भाताचं जर जेवण त्यांना दिलं आपण तर ते फक्त गिळायचं काम करतात त्यांना चावायचं चा, किंवा हे व्यवस्थित चावून खायला पाहिजे असं त्यांच्या लक्षात येत नाही मग आपण त्यावेळेला सांगत असतो का लहान मुलांमधला नेहमी म्हणायचं का हे अन्न जे आहे ते चावून खा किंवा व्यवस्थित चावून खा असं जर आपल्याला त्याला बोलायचं असेल तर शिव युअर फूड वेल अन्न नीट चावून खा हे छोटंसं वाक्य आपण त्यांच्याशी बोलू शकतो उकडलेला भाजीपाला खा इट बॉइल्डे व्हिजिटेबल बॉइल्ड व्हिजिटेबल म्हणजे उकडलेल्या भाजीपाला खात तसा तर कच्चा भाजीपाला जर खाल्ला तर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे मग आता भाजीपाला असा तर जात नाही आहे जर एखाद्यामध्ये काही पेशांची कमी असेल किंवा ब्लडची कमतरता असेल तर डॉक्टर त्यांना नेहमी सांगत असतात का भाजीपाला जास्त प्रमाणात खा उकडलेला भाजीपाला खा किंवा जेवणामध्ये भाजीपालाचा वापर तुम्ही जास्त करा मग आता एखाद्याला उकडलेला भाजीपाला खा हे जर वाक्य आपल्याला त्यांना सांगायचं असेल तर आपण सांगू शकतो इट बॉईल्ड बॉईल्ड व्हिजिटेबल त्याच्यानंतर काकडी आणि टोमॅटो मला इकडे दे पास मी द कुकुंबर अँड टोमॅटो पास मी द कुकुंबर अँड टोमॅटो आपण समजा की आपण कोशिंबीर करायला बसलेलो आहेत आणि त्यावेळेला आपल्याला काकडी टोमॅटो लागणार आहे आणि आपण ते, ते कामासाठी बसलेलो आहेत आपण त्यांना म्हणू शकतो पासमी द कुकुंबर अँड टोमॅटो त्याच्यानंतर कांदे बारीक चिरा कट ओनियन्स इन टू फाईन पीसेस जे कांदे आहेत किंवा आपण जे कोशिंबीरला कांदा टाकणार आहे तो कांदा कसा पाहिजे बारीक पाहिजे मग आपण म्हणत असतो का हे जो कांदा आहे तो कसा का आप? बारीक बारीक त्याचं काप कर मग हे वाक्य साधं आहे त्याच्यानंतर काकडी आणि टोमॅटो हे वाक्य आणि कांदा बारीक शिरा हे वाक्य कोशिंबिरीच्या संदर्भात आपण सहज बोलू शकतो किंवा भाजीच्या संदर्भात बोलू शकतो मग आपण म्हणू शकतो का, का कट ओनियन टू फाईन पीसेस त्याच्यानंतर आहेत बघा थोडे पाणी मिसा ॲड सम वॉटर टू इट म्हणजे थोडंसं पाणी मिसळा भाजी जर घट्ट झाली असेल किंवा कुठल्या एखाद्या पदार्थामध्ये थोडा घट्टपणा आला असेल आणि त्याला जर पातळ बनवायचं असेल तर आपण त्याला म्हणू शकतो का थोडंसं पाणी यामध्ये मिसळा तर आजचा हा व्हिडिओ आपल्या सगळ्या भगिनींसाठी आहे असंच तर तुम्हाला आणखीन इंग्रजी शिकायची असेल तर आमच्या असा अनेक व्हिडिओ तुम्ही बघायला विसरायचा नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरायचा नाही आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये आम्हाला सांगायला पण विसरायचं नाही तर आमच्या असेच नवीन आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला पण विसरायचं नाही हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद